अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालय चिखली अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण देणारे 25 वर्षांपासून कार्यरत अभियांत्रिकी क्षेत्रातील एक सर्वोत्कृष्ट संस्था। अभ्यासक्रमासाठी बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग साठी 5 शाखा उपलब्ध आहेत। कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, तसेच कॉम्प्युटर, केमिकल व मेकॅनिकल इंजिनिअरिंग या 3 शाखांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन व PhD साठी रिसर्च सेंटर उपलब्ध आहेत। महाविद्यालयामध्ये शिक्षण स्मार्ट क्लासरूमच्या माध्यमातून दिले जाते। विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञान अवगत करून देण्यासाठी वेबिनार, वर्कशॉप व कॉन्फरन्सचे आयोजन केले जाते। मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध क्लब ऍक्टिव्हिटीज व महोत्सवाचे आयोजन केले जाते। शैक्षणिक सत्र 2020-21 मध्ये 100 अधिक विद्यार्थ्यांना इन्फोसिस, L&T, IBM, बायजू, TCS, एटॉस इत्यादी नामांकित कंपन्यांमध्ये 12 लाखाच्या वार्षिक पॅकेज पर्यंत नोकऱ्या मिळाल्या आहेत। विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाला सार्थ असा अभिमान आहे। नमस्कार। आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं, प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा इतर सर्व मीडिया असतील, या सर्व पत्रकारांचं मी इथे मनापासून स्वागत करतो। आज आपल्या या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेल्या पंचायत समिती बुलढाण्याच्या सभापती उषाताई चाके, उपस्थित असलेले जिल्हा काँग्रेसचे आमचे उपाध्यक्ष विष्णू पाटील, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस डॉक्टर इस्रार, तिथे उपस्थित असलेले तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष समाधानभाऊ सुपेकर, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अथरुद्दीन काझी, तिथे उपस्थित असलेले आमचे सर्व सन्माननीय नगरसेवक आणि माझे सर्व सहकारी, आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं मी इथे मनापासून स्वागत करतो। विधानसभा ही अत्यंत पवित्र आहे। विधिमंडळाचा वापर हा विधायक कार्यांसाठी झाला पाहिजे, तो विधायक कार्यांसाठी, विकासात्मक कार्यांसाठी आणि विवेकपूर्ण त्याचा वापर झाला पाहिजे। विधानसभेमध्ये या परिसरातील हे एकटक आमोदन करतो, विधानसभेचा वापर हा विधायक विकासात्मक कामांसाठी आणि विवेकपूर्ण पद्धतीने झाला पाहिजे। चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये आजपर्यंत जेवढेही आमदार होऊन गेले, मला माहित असल्यापासून मी भारतभाऊ मोंद्रे बघितले, जनुभाऊ मोंद्रे, रेखाताई खेडेकर, त्याही आधीचे जे आमदार असतील त्या सगळ्यांनी याचं पावित्र्य जपलं। विधानसभेच्या इतिहासामध्ये चिखली मतदारसंघाच्या इतिहासामध्ये जर आपण डोकावलं तर चिखली विधानसभा मतदारसंघाच्या एकाही आमदाराने आजपर्यंत विधानसभेचा वापर हा विघातक कार्यांसाठी केला नाही, कुणाची व्यक्तिगत तक्रार करण्यासाठी केला नाही, कुणाच्याही संस्थेची तक्रार करण्यासाठी, राजकीय सूड घेण्यासाठी या पवित्र विधानसभेचा कधीही दुरुपयोग केला नाही। हा चिखली
विधानसभेचा इतिहास आहे। या मंडळींनी या विधानसभेचा वापर परिसराच्या विकासासाठी केला। विधानसभेच्या इतिहासामध्ये एकदाही याचा गैरवापर हा झालेला नाही, विघातक कार्यांसाठी झालेला नाही। पश्चिम महाराष्ट्राची प्रगती जी झालेली आहे ती सहकार चळवळीमुळे झालेली आहे। प्रचंड मोठी सहकार चळवळ ही पश्चिम महाराष्ट्राची आहे। ही सहकारी चळवळ तिथल्या विकासासाठी कारणीभूत आहे किंवा तिथला विकास जो झालेला आहे तो या सहकारी चळवळीमुळे झालेला आहे। आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सहकारी चळवळीमध्ये राजकारणाचे जोडे बाहेर काढले जातात आणि राजकारणाचे जोडे बाहेर काढून ते तिथल्या सहकारी चळवळीला चालना देतात। आणि म्हणूनच पश्चिम महाराष्ट्र हा राज्यात अग्रेसर आहे। चिखली तालुका आणि चिखली परिसर यामध्ये सहकार सर्वाधिक जास्त आहे। सहकारी संस्था महाराष्ट्रात सर्वाधिक कुठे असतील तर ते आपल्या चिखली तालुक्यात आहेत। शैक्षणिक क्षेत्रामध्ये जिल्ह्याची शैक्षणिक राजधानी म्हणून चिखली ओळखली जाते, सहकाराची पंढरी म्हणून ओळखली जाते आणि त्यासोबतच चिखली ही जिल्ह्यामधलं विकासाचं केंद्र म्हणून समजली जाते, जिल्ह्याची सर्व बाबतीतली राजधानी म्हणून ओळखली जाते। कैलासवासी पंढरीनाथ पाटील असतील, स्वर्गीय प्रभुलालजी भाला असतील किंवा भगवंताजी स्वर्गीय भगवंताजी मुक्त असतील किंवा आणखीनही अनेक सहकारातले इथले जे शिक्षण क्षेत्रात सहकार क्षेत्रात काम करणारे जे दिग्गज या चिखलीच्या मातीमध्ये निर्माण झाले त्यांनी इथली सहकाराची चळवळ आणि शैक्षणिक चळवळ इथली प्रचंड प्रगत केली। कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांनी या चिखली परिसरामध्ये सहकाराच्या माध्यमातून आणि अनुराधा शिक्षण संस्थांच्या माध्यमातून प्रचंड मोठं सहकाराचं जाळं विणलंय। या शैक्षणिक संस्थातून आजपर्यंत हजारो मुली या उच्च शिक्षण घेऊन आज त्यापैकी अनेक जण परदेशात देखील चिखलीचा झेंडा डावला आणि गौरवाने मिळवत आहेत। या सगळ्या सहकारी चळवळीमुळे हजारो कर्मचारी बेरोजगार जे होते ते कामाला लागले आणि आज हजारो कुटुंब या संस्थांमुळे त्यांना रोजीरोटी मिळते। कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांनी उभ्या केलेल्या या शैक्षणिक संस्था आणि ही सहकारी चळवळ या संदर्भात काही जण आता राजकीय द्वेषापोटी त्यांच्या तक्रारी करणं त्यांनी सुरू केलंय। सहकारातली ही प्रगती त्यांच्या डोळ्यांना फुकतीये, त्याचा त्यांना त्रास होतोय आणि म्हणून चुकीच्या तक्रारी या संस्थांच्या विरोधात करण्याचा सपाटा काही राजकीय विकसंतोषींनी द्वेषापोटी लावलेला आहे। दोन हजार वीस नंतरचे जे सहा अधिवेशन झालीत या सहाच्या सहा अधिवेशनामध्ये सन्माननीय आमदार महोदयांनी शिक्षण संस्थांच्या विरुद्ध आणि अनुराधा अर्बन बँकेच्या विरुद्ध सूतगिरणीच्या विरुद्ध ज्या ज्या शैक्षणिक संस्था किंवा सहकारी संस्था या कर्मयोगी तात्यासाहेबांनी उभ्या केलेल्या आहेत त्यांच्या विरोधात एलएक्यू असतील, लक्षवेधी असतील किंवा जे काही आयुध असतील त्या माध्यमातून तक्रारी करण्याचा सपाटा लावलाय।
माझ्या 10 वर्षाच्या आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये मी एकाही संस्थेची किंवा एकाही माझ्या राजकीय विरोधकाची तक्रार केली नाही किंवा कुठलाही एलिक्यू त्यांच्या संस्थेच्या विरुद्ध लावला नाही. पण 2 वर्षात झालेल्या फक्त 6 अधिवेशनामधला एकही अधिवेशन या सन्माननीय आमदार महोदयांनी सोडलं नाही. प्रत्येक याच्यात त्यांनी संस्थांच्या विरुद्ध तक्रारी केल्या. चिखली विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासामध्ये अशा पद्धतीचं विघातक राजकारण आजपर्यंत कधीही झालेलं नाही. एकीकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये राजकीय जोडे बाहेर टाकून विकासात्मक राजकारण केलं जातं, तिथे चिखलीमध्ये मात्र विरोधकांच्या संस्थांच्या म्हणजे सहकारी संस्थांना आग लावण्याचं काम हे करणं सुरू झाले. पण त्यामुळे त्यांना हे लक्षात येत नाहीये की आपण लावलेली आग ही कधी आपल्यापर्यंत येऊन पोचेल, लावणाऱ्यांपर्यंत येऊन पोचेल आणि त्याची राख करून टाकल हे सांगता येत नसते. आणि म्हणून या संस्थांच्या विरोधात राजकीय द्वेषापोटी यांच्या तक्रारी करणं जे सुरू झालंय ते चिखली मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अडथळा ठरणार आहे, खिळवाणं ठरणार आहे आणि त्यामुळं इथली सहकारी चळवळ अडचणीत येऊ शकते. आज चिखलीतल्या भाजपा नेत्यांच्या ताब्यात पण अनेक संस्था आहेत. भाजपाचे विद्यमान उपाध्यक्ष जे आहेत त्यांची पती जिथं अध्यक्ष आहेत ते अनिस भाई यांच्या एकता पतसंस्थेच्या संदर्भात अनेक तक्रारी माझ्याकडे आलेल्या आहेत. त्यांचे भाजपाचे शहर अध्यक्ष पंडितराव देशमुख यांची जी पतसंस्था आहे श्रीराम नागरी पतसंस्था, या पतसंस्थेनी केलेलं बांधकाम 5 मजली बांधकाम हे अवैध आहे. त्यांच्या ज्या शिक्षण संस्था इथं आहेत संघ परिवाराच्या यांनी केलेलं बांधकाम हे अवैध आहे. कुठलेही टॅक्स भरलेले नाहीत, कुठल्याही परवानग्या घेतलेल्या नाहीत. त्यांच्या ज्या बँक आहेत त्या बँकांच्या संदर्भात देखील अनेक तक्रारी या मागच्या काळात झालेल्या आहेत, आज देखील सुरू आहेत. एकमेकांच्या संस्थांना मदत करण्याचा धर्म हा मागच्या काळात आम्ही स्वीकारलेला आहे. पण आज ज्या पद्धतीनं काँग्रेस समर्थित संस्था ज्या आहेत या संस्थांवर भाजपाच्या सन्माननीय आमदारांकडनं हल्ले करण्याचं जे काम सुरू आहे कुठे ना कुठेतरी ऍक्शनला रिॲक्शन ही असतेच. पण दुर्दैवाने त्यामुळं चिखलीतली सहकारी चळवळ जी आहे ही चळवळ समाप्त होईल आणि त्याचा प्रचंड मोठा फटका या चिखली परिसराला बसल्याशिवाय राहणार नाही. अनुराधा अर्बन बँकेच्या संदर्भात ज्या जी चौकशी समिती आता नव्यानं गठीत झालेली आहे सहकार आयुक्तांच्या आदेशाने, ही नियमबाह्य आहे. ही चौकशी समिती कुठल्याही कायद्याच्या निकषांवर न टिकणारी आहे आणि त्यामुळं या चौकशी समितीच्या विरोधात
योग्य ती दाद आम्ही निश्चित योग्य त्या ठिकाणी मागणारच आहोत. अनुराधा अर्बन बँकेने 2008 मध्ये शासनाच्या निकषानुसार जी कर्जमाफी दिलेली आहे तिच्या आतापर्यंत 8 वेगवेगळ्या समित्यांच्या मार्फत तपासणी आणि चौकशी झालेली आहे. 2008 पासून दरवर्षी तिचं कॉन्करंट ऑडिट आणि स्टॅच्युटरी ऑडिट असे दोन ऑडिट दरवर्षी 2008 पासून तर 2020 सालापर्यंत झालेले आहेत. आणि त्यासोबतच शासनानं गठीत केलेली ज्या दोन समित्या आहेत त्यांनी देखील त्याची चौकशी केलेली आहे. आणि प्रत्येक समितीने अनुराधा अर्बन बँकेने दिलेली कर्जमाफी ही नियमानुसार आहे अशाच पद्धतीचं रेकॉर्डिंग केलेलं आहे. एकाही ऑडिटमध्ये 2008 सालापासून आजपर्यंत दरवर्षी 3 ऑडिट असे मात्रिक 36 ऑडिट झालेले आहेत. आणि 36 च्या 36 ऑडिट मध्ये एकही दोष कर्जमाफीच्या संदर्भात काढण्यात आलेला नाही. 36 ऑडिट मध्ये आणि 8 समित्यांमध्ये या कर्जमाफीच्या संदर्भात एकही दोष काढण्यात आलेला नाही. त्यामुळे तक्रार करणारे कदाचित रिझर्व्ह बँकेच्या ऑडिटर पेक्षा देखील हुशार असतील असा समज त्यांचा कदाचित असावा. आणि त्यामुळं जनतेच्या डोळ्यामध्ये आकडेवारीची शब्दछल करत धूळफेक करीत आहेत. आमचं महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून चौकशा यांच्या तक्रारीवर विधानसभेमध्ये यांनी ज्या ज्या तक्रारी केल्या सन्माननीय आमदारांनी त्यावेळेस प्रत्येक वेळेस त्यांनी चौकशी जी असेल ती करण्याची परवानगी दिली. कारण शेवटी सोनं जे असतं त्याला कितीही तापवलं तरी त्यातून शुद्ध आणि अतिशुद्ध आणि आणखी शुद्ध सोनंच निघणार आहे याचा आम्हाला विश्वास आहे. आणि म्हणून त्या सगळ्या चौकशा समित्यांना आम्ही समोर जातोय. आणि कितीही चौकशा झाल्या तरी आम्ही त्याला समोर जात राहू कारण तेवढा विश्वास आमच्यामध्ये आहे की 36 ऑडिटमध्ये आणि 8 चौकशा समित्यांमध्ये तपासण्यांमध्ये जिथे एकही दोष निघाला नाही मग 36 काय 100 चौकशा जरी केल्या तरी त्यात शेवटी काहीही निघणार नाहीये. कदाचित या ज्या चौकशा लावण्याचं काम सुरू आहे कदाचित ते भीतीपोटी करण्यात येते. चला या चौकशा समित्या ज्या काही आहेत या सर्व चौकशा या राजकीय भीतीपोटी करण्यात येतात. म्हणजे ज्या तक्रारी आहेत या राजकीय भीतीपोटी करण्यात येत आहेत. कारण चिखली विधानसभेमध्ये सध्या कुठेही विकासात्मक काम सुरू नाही. त्यामुळं विकासाचं काम कुठलंही सुरू नसल्यामुळं जनतेचं लक्ष दुसरीकडे वेधायचं. आणि म्हणून या चौकशा ज्या आहेत या सगळ्या करण्यात येत आहेत. आणि वेगवेगळ्या तक्रारी ज्या करण्यात येत आहेत त्या फक्त आणि फक्त माझ्याबद्दल त्यांना जी काही राजकीय भीती वाटतीये त्या राजकीय भीतीपोटी या सगळ्या तक्रारी करण्यात येत आहेत. फक्त बँकेच्याच नाही तर
शैक्षणिक संस्थांच्या पण तक्रारी या मोठ्या प्रमाणात करण्यात येते. मला वाईट या गोष्टीचं वाटतं की ज्या अनुराधा शिक्षण संस्थेमध्ये सध्याच्या आमदारांचं शिक्षण झालेलं आहे त्या शिक्षण संस्थांच्या पण तक्रारी त्या स्वतः लावत आहेत. कुठेतरी ती एक मन आहे की जिस थाली में खाते हो उसी में काहीतरी ती मन मी विसरलो आता. तर ज्या शिक्षण संस्थेमध्ये त्यांना जी काही डिप्लोमाची डिग्री मिळालेली आहे जो काही डिप्लोमा त्यांच्याकडे आहे तोही याच शिक्षण संस्थेमध्ये त्यांना मिळालेला आहे हे त्या विसरल्या. पण त्यांच्यासारखे अनेक विद्यार्थी तिथे शिकतायत हे त्यांनी विसरू नये. कारण तिथं गोरगरिबांची शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची मुलं मुली शिकतायत आणि कर्मयोगी तात्यासाहेबांनी जे स्वप्न बघितलंय या मुला मुलींना या परिसरातल्या ग्रामीण परिसरातला शिकवण्याचं ते शिक्षणाचं पवित्र काम या शिक्षण संस्था करतायत. मागच्या शाही चौकशा त्यांनी तक्रार करून लावून घेतल्यात त्यामध्ये शून्य निष्पन्न झाले. त्याला म्हणतात ना खोदा पहाड निकला चुहा पण इथं तर चुहाही नाही निघला. साधा उंदीर पण त्यांना मिळाला नाही आणि त्यामुळं आणखीन जास्त रागापोटी आणखीन जास्त आकाशापोटी त्या आणखीन जास्त जोराने तक्रारी करतायत. पण आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला त्यांना एवढंच सांगायचंय की आ देखे जरा किसमे कितना है दम. तुमच्या विघातक शक्तीमध्ये जास्त दम आहे. कर्मयोगी तात्यासाहेबांनी उभे केलेल्या या विधायक संस्थांमध्ये जास्त दम आहे ते बघायचंय. तुमच्या असत्य दाव्यांमध्ये जास्त दम आहे का या संस्थांच्या सचोटीमध्ये जास्त दम आहे ते बघायचंय. तुमच्या विध्वंसक शक्तीमध्ये जास्त दम आहे का विकासात्मक या परिसरातल्या गोरगरीब शेतकरी कष्टकऱ्यांच्या मुला मुलींनी शिकलं पाहिजे या भावनेमध्ये जास्त दम आहे ते बघायचंय. तुम्ही कितीही दम लावलात कितीही प्रयत्न केलात अकालतांडव कितीही केला तरी कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रेंनी उभ्या केलेल्या या संस्थांचा केस देखील तुम्ही वाकडा करू शकणार नाही. मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तुम्हाला आव्हान देतोय. तुमच्या विघातक शक्तीमध्ये जास्त दम आहे का या संस्थांच्या विधायक कार्यामध्ये जास्त दम आहे ते चिखली मतदारसंघातल्या आणि समस्त जनतेला हे कळल्याशिवाय राहणार नाही. मी पत्रकार बांधवांना एवढीच विनंती या निमित्ताने करतो की मोठ्या कष्टाने मोठ्या परिश्रमाने एक एक संस्था उभी राहत असते. या संस्थांच्या उभारणीमध्ये अनेक जण आपलं आयुष्याचे आयुष्य खर्ची घालतात तेव्हा कुठं संस्था उभ्या राहतात. त्यामुळं या संस्थांच्या संदर्भात मग ती कोणत्याही असोत कोणत्याही पक्षावाल्यांच्या असोत किंवा कोणत्याही विचारवाल्यांच्या असोत त्या संस्था ना चुकीचा आरोपांनी त्रास होणार नाही एवढं आपण बघा. ही विनंती आपल्याला मी या निमित्ताने करतोय आणि मला चिखलीतल्या पत्रकारांव संदर्भात नागरिकांच्या संदर्भात मला पूर्ण खात्री आहे की ते विचारली आहेत अविचार ते करत नाहीत आणि त्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये ते विघातक शक्तींच्या सोबत राहणार नाहीत आणि या संस्था आपल्या भागामध्ये फुलल्या पाहिजे वाढल्या पाहिजे यासाठी सगळे त्या संस्थांच्या पाठीमागे निश्चितपणे उभे राहतील हा मला पूर्ण विश्वास आहे.
या संदर्भात आपल्या सगळ्यांनी आपण योग्य त्या ठिकाणी आणि योग्य त्या विचारांच्या पाठीमागे उभं राहावं ही विनंती आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांना करतो. थांबतो, धन्यवाद. काही सन्माननीय पत्रकारांचं जर कुठे काही मनामध्ये कुठे काही शंका असतील तर ते निश्चित ते त्या शंकांचं निरसन करून घेतील. भाऊ, तुम्ही सांगितलं की 10 वर्ष मी आमदार होतो आणि एकही प्रश्न विचारला नाही, तर या 10 वर्षाच्या कारकिर्दीत तुम्हाला कोणत्याही संस्थेचा कारभार असं अनियमित दिसली नाही का एखाद्या संस्थेच्या कारभारात? दुसरा विषय, आता त्याच्यानंतर तुम्ही सांगितलं की श्रीराम नागरीचा एक विषय घेतला, अनिसबाईचा विषय घेतला, तर श्रीराम नागरी जुनी संस्था झाली, तर या अगोदर तुम्हाला त्या कधी दिसल्या नाही, त्याबद्दल तुम्ही तक्रार का बरं केली? नाही, मी आधीच सांगितलं की चिखली मतदारसंघामध्ये सहकारी संस्थांच्या संदर्भात त्यांनी चुकीचे काम समर्थन करायचे करण्यापेक्षा त्या संस्थांना वाढण्यासाठी जी काही मदत असेल ती करण्याचं काम हे आजपर्यंत इथं झालेलं आहे. म्हणजे त्यांना तर चांगल्या कामामध्ये मदत झाली पाहिजे, पण ती करत असताना थोडीशी चांगल्याची जी रेष आहे ती रेष आपण थोडीशी मागे घेऊन जातो. ती याच्यासाठीच की थोड्याफार काही गोष्टी असतील तर ठीक आहे, त्याकडे दुर्लक्ष करायचं असतं, कारण कामं चांगली करत असताना काही थोड्याफार चुका कोणातून होतातही, पण त्याचा उद्देश काय आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि चांगल्या उद्देशाने केलेली एखादी चूक जर असेल तर त्या चुकीकडे दुर्लक्ष करणं हे जर समाजाच्या हिताचं असेल तर ते देखील कधी कधी केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून काही खूप चुका कोणी करत असेल तर त्या चुकांनाही पाठीशी घातलं पाहिजे असं मी निश्चित म्हणणार नाही, पण एक संस्कृती सांगतो आपली या चिखली मतदारसंघाची, आणि ती संस्कृती फक्त मी सांगितली. आणि 10 वर्षात मी पॉझिटिव्ह कामांसाठी विधानसभेचा वापर केला, निगेटिव्ह कामांसाठी केला नाही. मी मला सांगायचं आहे फक्त काही कोणाच्या हा ना 12 वर्षात झालेल्या अडीच मध्ये तर या संस्थेनं क्लीन चीट दिलं जाते हो, मग परत यावर चौकशीचे आदेश का काढण्यात येतात? मला तेच सांगायचंय की महाविकास आघाडीचं सरकार आलेलं असताना विधानसभेमध्ये जर कोणी आरोप केला अशा पद्धतीचा तर सन्माननीय आमदार जे विधानसभेमध्ये बोलले ते सत्य गृहित धरलं जातं, आणि त्यांना सत्य गृहित धरून कशा पद्धतीचं वक्तव्य म्हणजे पुढची कृती केल्या जाते. विधानसभेच्या पवित्र सभागृहामध्ये विचारपूर्वक कोणी पण आरोप केले पाहिजे किंवा बोललं पाहिजे हे अभिप्रेत असतं. दुर्दैवाने आपल्या आमदारांनी तिथे चुकीचे आरोप केले आणि ते सत्य आहेत असं गृहित धरून आमच्या महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी त्या संदर्भातल्या पुढच्या कृत्या केल्या. आमदारांनी असे जर चुकीचे आरोप पवित्र सभागृहाजवळ केले मग त्या आमदार त्यांच्यावर काही कारवाई होत नाही? त्या सभागृहात जे बोलल्या जातं त्याच्यावर बाहेर कुठल्याही कोर्टामध्ये आपल्याला काही कारवाई करता येत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना तयार केलेली आहे त्या घटनेमध्ये जे विशेष अधिकार दिलेले आहेत त्यातला हे एक अधिकार आहे, आणि त्यामुळं विधानसभेमध्ये जे बोललं जातं त्याच्यावर बाहेर कुठल्याही कोर्टामध्ये त्याला चॅलेंज करता येत नाही. आता हे जे ऑडिट झालेले या ऑडिट नंतर त्या सहकार मंत्र्यापर्यंत गेलेच असतील ना? हो, सगळ्या गेल्यात, आणि सहकार मंत्र्यांनी देखील जो आदेश पारित केलेला आहे त्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे, तो देखील मी तुम्हाला इथे वाचून दाखवतो. सहकार मंत्र्यांनी दिनांक 11/8/2021 रोजी जो आदेश पारित केला आहे त्यामध्ये स्पष्ट म्हटलंय की यापूर्वीच 3 सदस्यीय समितीमार्फत तसेच उच्चस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत सविस्तर व सखोल चौकशी पूर्ण झाली असून तसा अहवाल देखील सदर समितीने दिनांक 25/11 रोजी सादर केला आहे. सदर अहवाल अवलोकित केला असता सन 2008 च्या कर्जमाफीमध्ये अर्जदार बँकेने अपयोजन केले नसल्याचे सकृत्यदर्शनी निदर्शनास येते, आणि त्यानंतर बरेचसा त्यांनी लिहून नंतर शेवटी सांगितले
सदर समितीने वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर केला असल्याने पुन्हा त्याच मुद्द्यांवर चौकशी करणे ही बाब वस्तुनिष्ठ ठरत नाही आणि म्हणून त्यांनी आदेश पारित केलेला आहे की आधीच्या सगळ्या जे काय आता पुढची चौकशी समिती आहे ती रद्द करण्यात येत आहे. हा सहकार मंत्र्यांचा आदेश आहे. त्यांनी नाही केलंय, सहकार मंत्र्यांनी आदेश पारित केल्यानंतर खालच्या कुठल्या तरी अधिकाऱ्यांनी ही चौकशी समिती पुन्हा गठीत केलेली आहे. हा मंत्र्यांचा अवमान आहे आणि मंत्र्यांनी दिलेल्या आदेशाच्या विरोधात आहे आणि त्यामुळे कायद्यावर कुठेही तो टिकणार नाहीये आणि तो टिकणार देखील नाहीये. त्यावर मी मंत्री महोदयांना कारवाई करण्याच्या संदर्भात निश्चितपणे विनंती करेल. चिखली शहरामध्ये सहकार क्षेत्रामध्ये एक चांगलं काम चालू आहे. सध्या पुष्कळशा सोसायट्या आहेत, बँक आहेत आणि प्रत्येक जण आपापल्या परीने आपल्या काम करत असताना एका विशिष्ट बँकेवर लक्ष ठेवून त्याचे आरोप प्रत्यारोप आणि वारंवार घेऊन जातो याबद्दल आपण यामध्ये नाही. मी आधीच सांगितलं की कुठेतरी आकसापोटी, राजकीय द्वेषापोटी आणि राजकीय भीतीपोटी अशा पद्धतीचे आरोप हे करण्यात येतात आणि हे आरोप संस्थांची बदनामी करणारे आरोप आहेत. हे निराधार आहेत, चुकीचे आहेत. हे आकड्यांची हेराफेरी करून जनतेच्या डोळ्यामध्ये धूळ फेकणारे आहेत हे आरोप आणि त्यामुळे असल्या पद्धतीचं घाणेरडं राजकारण हे याच्या आधी कधीही चिखलीकरांनी अनुभवलं नाही पण आता पहिल्यांदा ते अनुभवायला तुम्हाला सगळ्यांना मिळत आहे. अनुराधा परिवाराने विविध क्षेत्रामध्ये सामाजिक बांधिलकी जोपासली त्याबद्दल काय सांगणार बोध? अनुराधा परिवाराने आमचे संस्थापक अध्यक्ष कर्मयोगी दादासाहेब मुंद्रे यांनी मुळातच या शिक्षण संस्था, या सहकारी संस्था या परिसराच्या विकासामध्ये भर पाडणारा असाव्यात म्हणून या उद्देशापोटी सुरू केलेल्या आहेत. या संस्थांकडून सामाजिक क्षेत्रातले अनेक उपक्रम या संस्थांच्या सुरुवातीपासून केले जात आहेत. विशेषतः आरोग्य क्षेत्रामध्ये आतापर्यंत 2 लाखापेक्षा जास्त नेत्र रुग्णांच्या चिकित्सा, त्यांच्यावर ऑपरेशन, त्यांना मोफत चष्मे वाटप असून अनेक उपक्रम आरोग्य क्षेत्रातले सातत्याने राबवण्यात येतात. म्हणजे इतर संस्थे या उपक्रमांच्या संदर्भातली यादीच मी ठेवू शकेल. सलाम बहिराजापासून अनेक उपक्रम आपण सातत्याने शेतकऱ्यांसाठी राबवले गेले त्या संस्थांच्या वतीनं. या संस्थांच्या वतीनं शिक्षण क्षेत्रामध्ये अनेकांना स्कॉलरशिप दिल्या गेल्या. अनेक मुलं जे शिकू शकत नाहीत त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळं त्यांना शिकवून उच्च शिक्षित करण्याचं काम मोठ्या प्रमाणात केलंय. परवाच एक मुंगफली विकणारा एका मुस्लिम माणसाचा मुलगा, त्याला टेक्सटाईल इंजिनियर आपण केलं, त्याला कुठलीही फी त्याच्याकडून घेतली नाही आणि आज तो मुलगा जळगाव जिल्ह्यामध्ये एका सुतगिरणीमध्ये मुख्य मॅनेजर त्या सुतगिरणीचा आहे. एक टायर पंक्चर काढणाऱ्याचा मुलगा आज इस्रोमध्ये सायंटिस्ट झालेला आहे. अशी अनेक उदाहरणं देता येतील. हा सामाजिक बांधिलकी जी आहे अनुराधा परिवाराची, त्यातून हे घडलेलं आहे. 8 समित्यांच्या माध्यमातून आणि 36 ऑडिटच्या माध्यमातून बँकेचं जे काही प्रकरण आहे ते निर्दोष सांगितलेलं गेलं आणि वारंवार तुमच्यावर किंवा संस्थेवर आरोप होत आहे. या संदर्भात आपण कोर्टात जाऊन जसं नवाब मलिक साहेबांना त्या वानखेडी संदर्भात जो मला हुकूम मिळाला होता वारंवार आरोप करण्याचा किंवा बदनाम करण्याचा, असं काही पावलं आपण उचलणार आहे का? निश्चितच. याआधी ज्या चौकशा समित्या आल्या त्याला मुद्दाम आपण याच्यासाठी चॅलेंज केलं नाही की जनतेसमोर यावं आरोपाचं सत्यता, म्हणून आपण त्या चौकशा समित्यांना समोर गेलो. खरं तर पहिली चौकशी समिती जी लागली होती
ती चौकशी समिती देखील नियमबाह्य होती, कारण अमरावती जॉइंट कमिशनर यांनी आधी आपल्या कर्जमाफीच्या याद्या प्रमाणित केलेल्या होत्या आणि अमरावती जॉइंट कमिशनरनी प्रमाणित केलेल्या याद्यांची तपासणी एआर करत होता, एआर साधा, पण म्हणजे जॉइंट कमिशनरनी प्रमाणित केलेली यादी एआर तपासतो हेच नियम बाह्य आहे, पण आपण त्याला चॅलेंज केलं नाही, आपण सांगितलं की करा, आम्ही चौकशा समित्यांना कुठेही घाबरत नाही, कारण सगळं काही आम्हाला माहित आहे की आम्ही तिथे निर्दोष आहोत म्हणून, आणि म्हणून त्याला आपण समोर गेलो, पण एकामागे एक एकामागे एक जेव्हा सातत्याने नियमबाह्य समित्या येत आहेत तर त्याला आम्ही निश्चित योग्य त्या प्राधिकरणामध्ये चॅलेंज करू आणि कायदेशीररित्या ज्याही चौकशा होतील त्याला आम्ही समोर जाऊ, बेकायदेशीर चौकशांना यापुढे आम्ही समोर जाणार नाही. श्रीराम नागरी हे पाच मजली इमारत आहे, ती अवैध कशी? कोणताही प्लॉट जो असतो त्याला एक एफ एस आय असतो, म्हणजे समजा 10,000 स्क्वेअर फुटाचा प्लॉट आहे तर त्याच्यावर 10,000 स्क्वेअर फुट बांधकाम करता येतं, पण तिथं 5 मजली बांधकाम झालेलं आहे, म्हणजे 5 मजले बांधले गेलेले आहेत, तिथे एकच मजला किंवा फार झालं तर 1.4 FSI विकत जर घेतला एफ एस आय तर 0.4 FSI विकत मिळू शकतो नियमानुसार. मग 5 मजले जर इमारत असेल तर ती नियमानुसार कशी असू शकते हे त्यांनी सिद्ध करावं. नाही, 5 मजली इमारत जेव्हा बांधण्यात आली चिखली नगरात बरोबर नगरपालिकेला कितीपर्यंत किती मीटर पर्यंत बांधकाम इंजिनियर जास्त चांगल्या पद्धतीने नाना सांगू शकेल. चिखली शहरात 7-7 मजले इमारती आता नवीन सुरू आहे. मी आधीच सांगितलं की जेव्हा दुसऱ्याच्या घराला आग लावण्यात जाते तेव्हा ती आग आपल्या घरापर्यंत कधी येते समजत पण नाही, आणि त्यामुळं आग विझवण्यापेक्षा तिचा तमाशा बघणारे जे असतात तर ती आग त्यांच्या घरापर्यंत केव्हा येईल ते सांगता येत नसते, आणि अशा पद्धतीनं जर कोणी एकावर आरोप केले मग ते दुसऱ्यावर आरोप करणार तर ते शिष्य के महल में रहने वाले दुसरो पे पत्थर नाही फेका करते असं म्हणतात, आणि त्यामुळं इथं सगळ्यांचीच घरं काचांची आहेत, आणि त्यामुळं चिखलीतल्या अनेकांना मग त्याचा फटका बसू शकतो. तुम्ही जसं म्हणाले काही संघाच्या शाळा आहेत, भाजपच्या संस्था आहेत, तर आपण आपल्याकडनं काही कारवाई करू शकतो, म्हणजे कारवाईसाठी काही असलं घाणेरडं राजकारण घातक राजकारण आम्ही करणार निश्चित यासाठी आमच्या पत्रकारासाठी विधायक काम असं करा की आमचं एक कार्यालय उभं राहील पत्रकार संघात एवढं एक काम तुम्ही पत्रकार भवन पत्रकार नक्की नाना त्यासाठी नक्की प्रयत्न. कुठलीही सहकारी पतसंस्था जी असती या पतसंस्थेच्या संदर्भात नियम असतात, किती डिपॉझिट झालं तर याचा विस्तार करण्याला परवानगी आहे, त्याचे निकष आहेत, तुमचं थकीतचं प्रमाण किती आहे, तुमचं डिपॉझिट किती आहे, तुमचं शेअर कॅपिटल किती आहे, याचे निकष आहेत, आणि त्या निकषांवर आधारितच तुमच्या पतसंस्थेला शाखा विस्ताराला परवानगी मिळते. पण तोरणा पतसंस्था जी आहे आपली, या तोरणा पतसंस्थेनी मागच्या काळामध्ये शाखा विस्तार मोठ्या प्रमाणात केलाय, त्यांना परवानगी त्यांनी घेतली, पण त्या पतसंस्थेनी कोणतेही निकष पूर्ण केलेले नसताना या पतसंस्थेला शाखा विस्तारासाठी परवानगी मिळालेली आहे, आणि या पतसंस्थेनी नियमबाह्य अनेक ठिकाणी शाखा या सुरू केलेल्या आहेत, आणि त्यामुळं ही बाब पण नियमाच्या बाहेर आहे, करायची म्हटलं तर त्याची पण चौकशी करता येते की मग
एवढ्या शाखांना परवानगी मिळाली कशी कुठलेही निकष पूर्ण न करता त्या सोबतच देवगाव राजा तालुक्यामध्ये सहकारी सूतगिरणीला परवानगी मागच्या सरकारमध्ये यांना मिळालेली आहे. 5 वर्ष झाले परवानगी मिळून पण 5 वर्षामध्ये जी 1 वर्षामध्ये सूतगिरणी उभी राहिली पाहिजे आणि सुरू झाली पाहिजे 5 वर्ष झाले अजूनही ही सूतगिरणी सुरू काय बांधकाम पण सुरू झाले नाही. सरकारनी दिलेलं जे भागभांडवल आहे हे भागभांडवल डिपॉझिट करता येत नाही किंवा बँकेमध्ये ठेवता येत नाही हे मागच्या 5 वर्षापासून बँकेमध्ये पडू नये. सरकारी जे काही सरकारनी दिलेला हा जो निधी आहे या निधीचा हा गैरवापर आहे. सरकारी निधीचं हे नुकसान आहे आणि त्यामुळे साधारणपणे किती रक्कम त्याला कोट्यवधी रुपये मिळालेले आहेत आणि त्या संदर्भातले कागदपत्र पण मी आपल्या पत्रकार बांधवांकडे देतो माझ्याकडे आहेत ते. कोट्यवधी रुपये जे मिळालेत हे 5 वर्षापासून अखर्चित आहेत 5 वर्षापासून कुठलंही काम न होता ते पडू नयेत आणि त्या पैशाचा हा गैरवापर आहे. सरकारी निधीचा गैरवापर जो आहे तो गैरवापर केल्याबद्दल अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल होऊ शकतात. त्यानंतर राम पवार नावाच्या अधिकाऱ्यांनी यांच्यावर विद्याधर महाले नावांच्या जे आपले अधिकारी आहेत जे सन्माननीय आमदारांचे पती आहेत यांच्या संदर्भात अनेक आरोप केले. खरं तर त्या आरोपांची देखील चौकशी राज्य शासनाने करायला पाहिजे असा आग्रह आपण करू शकतो. अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी आहेत माझ्याकडे तर मोठा मंच आहे आता पण अशा पद्धतीचं घाणेरडं राजकारण करण्याचं आमचा स्वभाव नाही अशी शिकवण आम्हाला नाही आणि म्हणून असल्या घाणेरड्या राजकारणात आम्ही पडणार नाही. आम्ही आमचं काम प्रामाणिकपणे हे सुरू ठेवू. चिखली विधानसभा मतदारसंघाच्या नागरिकांना सेवा देण्याचं काम इथल्या विकासाचं काम आमच्या शक्तीनुसार मी आणि आमचे सहकारी हे निश्चितपणे सुरू ठेवू. हे स्वतः सहकार मंत्र्यांचे प्रायव्हेट सेक्रेटरी होते आणि त्या पदाचा गैरवापर हा त्यांनी केलेला आहे. विद्याधर महाले हे सहकार मंत्र्यांचे तत्कालीन सहकार मंत्री मागच्या सरकारमधले त्यांचे प्रायव्हेट सेक्रेटरी होते आणि तिथे प्रायव्हेट सेक्रेटरी असताना त्यांनी स्वतःच्या पदाचा गैरवापर करून अधिकाऱ्यांवर दबाव आणून हे सगळे कामं केलेली आहेत.